भारतीय जनता पार्टीचे पुणे तालुका अध्यक्ष अनुशेठ भगत यांचा वाढदिवस तालुक्यात विविध कार्यक्रम राबून मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्याअंतर्गत भाजप युवा मोर्चा पनवेच्या वतीने व्हॉट्सअपचे औचित्य साधून मोफत ई श्रम कार्ड वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमात अनुशेठ भगत यांच्या हस्ते ई श्रम कार्डचे वाटप करण्यात आले. ई श्रम कार्ड ही आणखी एक महत्वाकांक्षी योजना केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या कामगार व रोजगार मंत्रालयामार्फत राबविली जात आहे. त्यानुसार भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पनवेल यांच्या वतीने पनवेल तालुका अध्यक्ष अनुशेठ भगत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ई श्रम कार्ड वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यानुसार भाजपच्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात गुरुवारी अनुशेठ भगत यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या कार्डचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेच्या नगरसेविका दर्शना भोईर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरीश नेतकर, जिल्हा सचिव चिन्मय समेळ, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, भाजप नेते चंद्रकांत मंजुळे, ई श्रम कार्डचे पनवेल संयोजक कादीर शेख, आत्मनिर्भर भारतचे संयोजक आकाश भाटी, कोषाध्यक्ष देवांशु प्रवाळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कोरोना महामारीच्या काळात भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच युवा मोर्चाने जीवाची पर्वा न करता गोरगरीब जनतेची सेवा करत प्रेरणा देण्याचे काम केले असल्याचे सांगत युवा मोर्चाने वाढसानिमित्त हा सेवाभावी उपक्रम राबविल्याबद्दल तालुकाध्यक्ष अनुशेठ भगत यांनी आभार मानले. त्याच्या पुढे जेवढे दिवस असेल तेवढ्या दिवस पार्टीची जनतेची सेवा करण्याचं माझं स्वप्न आहे. कारण मी 10 वर्षापूर्वी सांगितलं का मी कुठलीही निवडणूक लढणार नाही. मी तिथून आलो, शेतकरी कामगार सरपंच झालो, त्याच्यानंतर मग तालुका चिटणीस झालो, मग मी कृषी उत्पन्न बाजार समितीचा अध्यक्ष झालो, नंतर नव्या मुंबई सारख्या 4 जिल्ह्याची जी निवडणूक होती त्या जिल्ह्याचा नव्या मुंबई एपीएमसीचा मी संचालक झालो, भरपूर पदे पेले, बँकेचा चेअरमन झालो. डब घाईला आली जी अर्बन बँक होती ती आमच्या काळामध्ये एक नंबरला येण्याचं काम त्यावेळेला अर्बन बँकेचं आम्ही केलं. गोरगरिबांचे जे पैसे आता बुडवतात कर्नाटक बँक सारखे किंवा पेन बँक बँकेवाले, तर त्या बँकेला तशीच परिस्थिती निर्माण झाली होती. पण आम्ही सर्वांनी एकत्र येऊन ती बँक सुद्धा चांगल्या स्थितीत आता या ठिकाणी आणून ठेवलेली आहे. सर्वांना मनापासून धन्यवाद देत असताना माझ्या वाढदिवसानिमित्त मयुरेश तुम्ही तुझ्या सर्व सहकार्याने आजचा जो कार्यक्रम ठेवलेला आहे तो सर्व या जनतेसाठी चांगला कार्यक्रम आहे म्हणून तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आपण पाहतो की केंद्र सरकार कडून येणाऱ्या सर्व योजना याच्या हे सर्व सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो. भारतीय जनता युवा मोर्चा सातत्याने याचा प्रयत्न करत असते. केंद्र सरकारकडनं अनेक उपाययोजना अंत्योदय विचारात घेऊन समाजातील सर्वात शेवटचा व्यक्ती याच्यापर्यंत कशा आपण या योजनांचा लाभ देऊ याबद्दल प्रयत्न चालू असतात. त्यांना पोहोचवण्यासाठी जी फळी लागते ती कार्यकर्ता म्हणून आम्ही सर्व प्रयत्न करत असतो. अशा अनेक योजना असतील ज्याच्यामध्ये आपल्याला महात्मा फुले आरोग्यदायी योजना असेल, त्याच्यामध्ये आपण आपल्याला कोविडच्या या सर्व काळामध्ये मोफत रेशन जे मिळालं त्याच्याबद्दल अनेक कार्यक्रम याच्यामध्ये युवा मोर्चाच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या मार्गदर्शनाखाली झाले. आपण कोविड काळात पाहिलं की 20 लाख कोटीचा पॅकेज उद्योगधंद्यांसाठी जाहीर केला. या ई श्रम कार्ड जे आज वाटप होणार आहे त्या ई श्रम कार्डचा संदर्भ जो घेतला गेला तो असे काही व्यक्ती जे नोकरीला नाहीत आपल्यासारखे, ज्यांचा ESI CPF कट होत नाही, ज्यांचा धंदा आहे, बिझनेस आहे, छोटासा व्यवसाय आहे, एखादा सँडविच विक्रेता असेल, एखादा घरकामासाठी लागणाऱ्या काही गोष्टी असतील त्या सर्वांपर्यंत पोचवणारा व्यवसाय असेल, नानाविविध घरकाम करणारे व्यक्ती असतील, रिक्षा चालवणारे काही व्यक्ती असतील, ज्यांची संघटना नाही असे काही कामगार असतील, अशा व्यक्तींसाठी ते ई श्रम कार्ड शासनाने चालू केलं. ज्याच्यामध्ये शेतमजूर असतील, पशुपालन करणारे काही व्यक्ती असतील, हातगाडी ओढणारे असतील, आशा कामगार असतील, ज्या कुठेही संघटित नाहीत आणि मग त्यांना अचानक जेव्हा लॉकडाऊन लागतं किंवा अशा प्रकारची जेव्हा एखादी आपत्ती येते त्यावेळेला आपण कसं संपर्क करायचा, आपण कसं मदत करायची, यासाठी ही नोंदणी ई श्रम कार्डची आपण केलेली आहे. साधारण 2 महिन्यापासून याची नोंदणी इथे या पक्ष कार्यालयामध्ये चालते. संध्याकाळी 6 ते 8 गर्दी असते, याचा लाभ सर्वांना व्हावा. आमचे सर्व कार्यकर्ते येथे
उपस्थित राहून आवर्जून सर्वांना मदत करत असतात. त्या अनुषंगाने होणाऱ्या इतर मदती सुद्धा आपण सर्व नागरिकांना करत असतो.